मुलांनो, आत्ता आपण घड्याळात बघून किती वाजलेत ते पटकन सांगू शकतो, पण पूर्वीच्या काळी जेव्हा घड्याळ नव्हते तेव्हा वेळेचा अंदाज कसा बरं लावला जायचा? तर तेव्हा सूर्याची जी सावली पडायची त्याच्यावरून किती वाजले आहेत हे शोधलं जायचं. त्याला सन डायल असे म्हणतात. तर ते सन डायल करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे याची आज आपण माहिती घेणार आहोत. आपण पुठ्ठ्याच्या मदतीने असे सन डायल बनवू शकतो. आपल्याकडील असलेल्या सन डायल DIY किटच्या मदतीने आज आपण सन डायल बनवून पाहणार आहोत. त्यासाठी साहित्य लागणार आहे पुठ्ठा, त्याच्यानंतर एक बोर्ड, काठी, सेलोटेप, कात्री, आणि आता मी हे तुम्हाला जोडून दाखवत आहे. आता आपल्याला हा त्रिकोण या अर्धवर्तुळावरती दक्षिण उत्तर या दिशेने बसवायचा आहे. या अर्धवर्तुळावरती तुम्हाला सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेमधील आकडे टाकता येतील, कारण आपल्याला या वेळेमध्येच सूर्याची सावली उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आपण सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेमधीलच जे टाईम आहे ते या सन डायलवरती पाहू शकतो. तुम्ही इथे पाहू शकता की घड्याळामध्ये बरोबर 4 वाजलेले आहेत. तर आपण जी जोडलेली सन डायल आहे त्यावरती आपण पाहूया की किती वाजलेले आहेत. तर बरोबर 4 वाजलेले आहेत आणि इथेच 16 वरती सावली पडलेली आहे. तर या ह्याच्यामध्ये बरोबर 4 वरती सावली पडलेली आहे. याचाच अर्थ की हे अतिशय योग्य टाईम दाखवते. तर छान आहे ना हे सन डायल. पूर्वीच्या काळी राजे महाराजे अशा पद्धतीच्या सन डायलचाच वापर करून वेळेचा अंदाज लावत असत. तर तुम्ही देखील बनवून पहा